अवजड वाहनांना प्रवेशबंदी असूनही हे वाहन चालक शहरातून भरधाव वेगानं वाहनं चालवतात. यामुळे अपघातांची संख्या वाढली असल्यानं या वाहन चालकांवरती कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दुचाकी चालक युवक जागीच ठार झाला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकरोड विभागीय अध्यक्ष साहेबराव खर्जुल यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांना निवेदन देऊन अवजड वाहनांना सर्व्हिस रोडवरून वाहने चालविण्यास मज्जाव करावा, तसेच वेळेची मर्यादा पाळावी यासंबंधीचे निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मनसे विभागीय अध्यक्ष साहेबराव खर्जुल यांनी अधिक माहिती दिली. मी महाराष्ट्र सेनेतर्फे निवेदन देण्यास आलेलो आहे. हे निवेदन आज देशमुख साहेब यांनी स्वीकारलं आहे. निवेदनाचा संदर्भ असा होता की गेल्या 2 दिवसापूर्वी नाशिकोडमध्ये एक ट्रकने एक 18 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला आणि असे याच्या पहिलेही बागुलनगर इथे झालेलं आहे, जेल रोड इथे झालेलं आहे की हे अवजड वाहन हे धक्क्यामध्ये जे चालत आहे त्यांच्याकडं जे ड्रायव्हर असतं त्यांच्याकडं कुठल्या प्रकारचं लायसन नसतं किंवा गाडीचा परवानासुद्धा रद्द व्हायला असतं. अशा पद्धतीच्या गाड्या चालवल्या जातात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होत असतात. तर आम्ही या निवेदनामध्ये असं दिलेलं आहे की याला वेळमर्यादा व ज्या बेकायदेशीर गाड्या ज्या चालत आहे त्याच्यावर बंधन आणावं अशा पद्धतीचं आज निवेदन दिलेलं आहे. दरम्यान यावेळी माजी नगरसेवक भैया मनियार, विक्रम कदम, सुनील पाटोळे, चंद्रभान ताजनपुरे, सचिन सिसोदिया, बाळासाहेब पुंड, विना सोनार आदींसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.